तर आता म्हटलं ना भांडे आपले काचेचे जे भांडे आहे ना ते लावून घेऊ. तर आधी याच्यातले भांडे मी काढून ठेवते. तर साखरेची बरणी आहे, तर बघू शकता भरपूर खराब आहे, अशी मधून दिसत असेल ना, तर भरपूर खराब आहे. ती आता इथे लावून येते. तर बघू शकता एवढ्या बरणी आहे, एवढ्या बरणी आहे. तर आता लावून घेऊ आपण सगळं. तर डिशवॉशरला काचेचे भांडे लावलेले आहे 2 तासासाठी. तर 2 तासाने तुम्हाला दाखवतेच कसे निघाले, कसे नाही भांडे काचेचे डिशवॉशरमध्ये. झिरो झालेलं आहे, तर आपण उघडू शकतो मध्ये, मध्ये बघू शकतो. तर ना आपले डिशवॉशरमध्ये भांडे झाले, तुम्हाला दाखवलं होतं झिरो झालं होतं, आता बंद झालं. तर आता आपण उघडू शकतो. आणि हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल ना रात्री 12 वाजेला कियाराची ॲक्टिव्हिटी पूर्ण करत होतो. तिला आज ना फ्रुट्स, व्हेजिटेबल आणि अजून काय होतं, काही 3 गोष्टी होत्या बनवायच्या होत्या. तर तिला मस्त फ्रूट बनवलेला आहे क्यूट, तर तुम्हाला दाखवते. चला म्हण मी इथे आमची कियारा बनलेली क्यूट क्यूट स्ट्रॉबेरी. हो ना कियारा, असं नीट कर. तर रात्री 12 वाजेपर्यंत बसून हे पूर्ण कम्प्लीट केलं एक यालासाठी. कसं वाटलं तुला, छान आहे हे? तिनेच सिलेक्ट केलं स्ट्रॉबेरी, नाहीतर आम्ही व्हेजिटेबल म्हटलं बनू काही खरी, पण ती म्हणे मला स्ट्रॉबेरी बनायचं. तर अशी बनलेली एक गोल्फिन कियारा, गोल्फिन, आणि तिला रेड कलरचं स्वेटर घालून दिलं, म्हटलं मॅच होईल त्याला. आणि अशी बीट्स लावलेली हेअरस्टाईल दाखवू तुझी, अशी बीट्स लावलेली आहे कियाराची, आणि अशी हेअरस्टाईल केलेली मस्त छान. हो ना कियारा, जायचं स्कूलला असं काय फ्लँकीस दे फ्लँकीस. तर इथे आमची कियारा मस्त स्ट्रॉबेरी झाली क्यूट क्यूट. हो ना, तर इथे बघू शकतो रात्री बनवलेलं होतं, इथे सगळं पसारा पडलेला आहे, सगळं आता क्लीन करावं लागणार आहे मला. तर आता कियारा स्कूलला जाईल, तर तिला खाली सोडून येते ना. कियारा जायचं ना, चांगली आहे. तर काल पसारा झाला होता पूर्ण इथे बघू शकता इथे. तर आता तो आवरून घेते. आणि काल आम्ही कसं 12 वाजेपर्यंत ना कियाराची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करून बसतो 12 साडे 12 पर्यंत. तर मग आवरायचं राहून गेलं होतं. तर आता मी ना हे सगळं कम्प्लीट करून घेते, आवरून घेते सगळं. आणि पण चटई टाकून देणार कियाराला पेंटिंग करायला. इथे दे कियाला दाखव. तर इथे आता आवरून घेते मी सगळं. तेच आता 12 वाजले, बाकी तर स्वयंपाक वगैरे झालेलाच आहे. आणि वैभव गेले हॉस्पिटलला, तर आता ही सगळं आवरून घेते सगळं. आणि दुपारी ना मला काचेच्या बरण्या डिशवॉशरला लावायच्या आहे. तर खूप दिवस झाले काचेच्या बरण्या घासल्याच नाही, कारण आता पावसाळा आहे, तर मीठ टाकलं तर थोडंसं ओलावा वगैरे लागतोच हाताचा. तर त्याच्यामुळे ना साखरेची बरणी, नंतर मिठाची बरणी, मसाल्याच्या बरण्या, जे काचेचे आहे ना जेवढे भांडे, तर ते सगळे मला ना डिशवॉशरला लावायचे आहे. तर ते सुद्धा तुम्हाला शेअर करायचं आहे, जे माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्यासाठी, की डिशवॉशरमध्ये मी काचेच्या बरण्या वगैरे कशा ठेवते, कोणत्याला लावते आणि कशा निघतात, ते तुमच्यासोबत आज शेअर करणार. तर तेच म्हटलं चला आता झाडून वगैरे सगळं आवरून घेते. तर इथे ना आता मी झाडून घेते, आणि खूपच पसार झाला होता काल रात्रीपर्यंत काम करत बसलो, ते ऍक्टिव्हिटी पूर्ण करत बसलो, तर खूप कागद वगैरे झाले. आणि सोप्यावर पण आता मुलं असले की खेळतात ते कागद, आणि कैचीने अजून कापत बसून एकदम बारीक बारीक तुकडे केले होते, तर खूपच कचरा झालेला. तर इथे मी कपडे वाळत केले सोप्यावर रात्री, आणि मग ते आता उचलून घेते, ते एकदम सुकलेले आहे पूर्ण. तर तेच वॉशिंग मशीनमध्ये वाळून निघतात, पण तरी थोडासा ओलावा असतोच ना, त्याच्यामुळे मग मी इथे सोप्यावर टाकून देते.
तर इथे माझं आवरून झालेलं आहे पूर्ण. तर तेच मी कपडे वगैरे नेऊन ठेवले आणि आता इथे मी पूर्ण कचरा झाडून घेते आणि मग माझं पूर्ण काम आवरून होईल. आणि फरची आज मी पुसणार, आज नुसतं म्हटलं चला झाडून वगैरे आवरून घेऊ, कारण आपल्याला डिशवॉशरला भांडे पण लावायचे पूर्ण काचेचे, सगळ्या बरण्या काढाव्या लागतील किंवा ग्लासेस बरण्या, नंतर छोट्या स्पायसीच्या बरण्या, नंतर याची बरणी काय म्हणतात आपली काय साखरेची मिठाची वगैरे, तर अशा बरण्या काढाव्या लागतील आणि पूर्ण घासून घ्यावं लागेल. तर चला झालं होतं आणि की आता मी इथे ना चटई टाकून दिली आणि आता ती पेंटिंग करणार, तिला बुक आणलेलं DIY मधून, तर मस्त आता पेंटिंग करणार. आणि ना हे आवडताना मला लक्षातच नाही आलं, तर वैभवचा स्टे तो इथंच राहून गेलेला आहे, तसं हॉस्पिटलमध्ये आहे पण त्यांचं फेवरेट आहे, हे घेऊन जातात नेहमी, तर इथेच राहून गेलं. तर हॉस्पिटलमध्ये पण असतात पण मग तेल नेहमी घेऊन जातात, पण कियारासाठी खेळण्यासाठी त्यांनी आणलं होतं गाडीतून, हे तर गाडीतच असतं नेहमी. तर आता मला लक्षात आलं, मी आवरलं ठेवलं पण मला काही लक्षातच नाही आलं, नंतर लक्षात आलं की स्टे तो इथंच राहून गेलेला आहे. तर इथे मी सगळं आवरून घेतलेलं आहे, कियारा खेळते, तिला का सांगते ड्रॉइंग करायची असेल तर कर. कियारा ड्रॉइंग करायची तुला, तिला खूप आवडतं ड्रॉइंग करायला. आता खेळत होती बाहेर, ते बघ तिथं ठेवलं तुला आवडलं, तर तिला मस्त ना डीमार्ट मधून बुक आणली, तिला खूपच आवडते ही जम्बो कलर बुक. काय कलर करणार बघ बर, बघ ना काय कलर काढ बर. कियाला कलर करणार आहे, काय करणार आहे कलर? नाही ना इथून करायचं ना, आता काल तिने ना हे कम्प्लीट केलं होतं, हे सगळं बीटरूट तिनेच कम्प्लीट केलेलं आहे, नंतर आपलं हॉर्स मशरूम कम्प्लीट करणार ना. मशरूमला कोणता देणार कलर? इथे रेड, इथे पण रेड, इथे येलो, आणि इथे ग्रीन. आणि स्टोनला कोणता देणार? ग्रे. पिंक, पिंक नाही नुसता द्यायचा, की याला नुसता पिंक आवडतो कलर हो ना. रेड, रेड कुठं रेड? रेड काढ बरं, नाही तो ग्रीन आहे रेड. हा हा कोणता कलर आहे? इथे दे, हळूहळू द्यायचं, बाहेर नाही जाऊ द्यायचं. हा मग मला कम्प्लीट झालं का मला दाखव बर का. कर मग तू. हा कियाराला तर पेंटिंग करायला लावून दिलेलं आहे, तर चला आता मी एक्सरसाइज करते आणि मग दुपारला तुमच्याशी बोलते. तुमच्याशी चला, इथे माझं आवरून झालेलं आहे. तर आता कियाराला ना जेवण देते, दूध पोळी देते आज. आणि इथे मस्त चवळीची उसळ केलेली आहे, मिक्स भाजी जी डीमार्टमधून आणली होती आपण फ्रोझन भाजी ती केलेली आहे. आणि माझ्यासाठी ना आता कॉफी करते आणि एक साईडला कियाला जेवण पण देते. तर चला आधी पटापट कियाला जेवण देते, नंतर त्याच्यानंतर माझ्यासाठी कॉफी करणार. आणि माझं इतकं आवरून झालं घरातलं सगळं, माझं स्वतःचं सुद्धा आवरून झालेलं आहे. तर मस्त माझी कॉफी तयार होते आणि काचेचे ज्या बरण्या आहे ना त्या पण घासायच्या आहे. तर ह्या आहे माझ्यासाठल्या, ह्या एवढ्या, ही लोणचाची आहे ही नाही घासणार ह्या, नंतर वरच्या, नंतर आपलं इथले इथल्या ज्या आहे ना ह्या आपल्या सिरॅमिकच्या त्या सुद्धा टाकून देणार, कप टाकून देणार, खूप कधीचे झाले घासलेच नाही. त्याच्यानंतर हे ना ग्लासेस वगैरे टाकणार सगळे. आणि त्याच्यानंतर आपले आता साखर पण संपली बघू शकता, तर कसं कशी बरणी झालेली ती, तर त्या बरण्यानंतर ह्या सगळ्या इथल्या आहे ना बरण्या, त्या सगळ्या मी घासायला टाकणार आहे तर दुपारी, तेव्हा तुम्हाला दाखवतेच डिशवॉशरमध्ये. चला आता माझी कॉफी तयार झाली आहे आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी मी. चला माझी मस्त गरमागरम कॉफी, चला आता कॉफी एन्जॉय करते मी. तर इथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि माझ्यासाठी चहा ठेवणार आणि आता ना बरण्या काढणार. तर म्हटलं ना संध्याकाळीच काढेल, कारण थोडं काम होतं दुपारी, त्याच्यामुळे मला काही जमलंच नाही. तर आता ना बरण्या मी हळूहळू सगळं काढून घेणार, आधी चहा पिऊन घेते आणि मग ह्या बरण्या काही नाही पटापट लावून देणार आणि 2 तासात तर होऊन जातील, 2-3 तासामध्ये होऊन जातील काचेचे भांडे वगैरे सगळे.
आणि मग ते काढून परत मग रात्रीची भांडे जे जेवणाचे आहे ना ते लावावं लागतील. तर चला ताई दूध तापत ठेवलं, चहा ठेवते आणि ना सकाळची डाळ पण आहे आपली चवळी. तर स्वयंपाकाचं बघतो, तर बिहान क्लासला गेला आहे ट्युशनला, तो आला का त्याला विचारते की काय करू. चला आता मी ना मस्त चहा ठेवते माझ्यासाठी आणि मी बोलते तुमच्या. चहा ठेवला आणि तुम्हाला म्हटलं बाहेरचं वातावरण दाखवते, इतकी हवा आहे ना जोरात. आपले झाडं बघू शकता कसे इतके हलतात ती ना, जोर जोरात एकदम हलत आहे. तर मग मी काय केलं, जे कपडे वाळत केले होते ना त्या कपडे वाळ करायची जी जाळी आहे ना, जाळी काय म्हणतात त्याला, होल्डर, कपड्यांचं होल्डर आहे ना ते तुम्हाला मी दाखवते. तर ते सारखं पडून 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 तुटून गेलं शेवटी. तर बघू शकता इथे असं तुटून गेलेलं आहे आणि इथे कपडे वाळत केले. तर मी काय केलं, ही दोरी याला तांबला बांधून ठेवली म्हणजे ते पडायला नको, ते सारखं ना त्या साईडला पडून जातं तिथे. आणि मग तिथून तुटून गेलं, वरचं पण तुटलं खालचं पण तुटलं एक साईडचं त्या साईडचं. तर इतकी हवा आहे ना डेंजर. आणि बाहेरचं वातावरण बघू शकतं कसं झालेलं आहे, थोडा थोडा पाऊस येतोय झिमझिम झिमझिम, तर असं वातावरण झालेलं आहे. आणि इतकी डेंजर हवा आहे ना, तर मी ना आपलं टेरेसचं जे फ्रेंच डोर आहे ना ते लावूनच घेते, नाही तर खूप असे आदळतात जोरात त्याच्यामुळे. आणि वरती ना एक गोष्ट छान झाली पावसामुळे, सगळं क्लीन होऊन जातं लोक. तर बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे वरती, तिकडेपर्यंत सगळं क्लीन झालेलं आहे, इतकं भारी क्लीन होऊन जातं. आणि इतकी हवा आहे ना, थंडी वाजते एकदम हवेमध्ये. चला आता माझा चहा पण झाला असेल आणि व्यायाम पण येईल आता थोड्या वेळाने. तर आता म्हटलं ना भांडे, आपले काचेचे जे भांडे आहे ना ते लावून घेऊ. तर आधी याच्यातले भांडे मी काढून ठेवते पटापट आणि एकदाच लावून देईन सगळं. काचेचं बदणे आहे ना त्या ह्याच्यामध्ये तर इथे डिशवॉशरमधले भांडे काढलेले नव्हते आधीचे, मग आधीचे भांडे काढून घेते सगळे. तर त्याच्यात ना प्लॅस्टिकचे स्टीलचे चांगले निघतात निघतात, पण काचेचेसुद्धा भारी निघतात. मी दोन एक वेळेस व्हिडिओ केलेला आहे, पण माझे हे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्यासाठी मी परत करते, म्हणजे मी नेहमी घासतेच पण म्हटलं चला शेअर करू आज तुमच्या बरोबर परत. तर बघू शकता किती काचेची म्हणजे याची बर्नी आहे ना आपली साखरीची पूर्ण खराब आहे, त्याला हात लागलेले आणि पूर्ण व्हाईट झालेली आहे. तर आता इथल्या बर्न्या मी ज्या आहे ना त्या काढून घेते त्याच्यामधलं सगळं सामान आणि तिथल्या तिथे लावून देते सगळंच. तर चहाची साखरची नंतर मिठाची बर्नी वगैरे ती पण काढून घेणार सगळं मीठ त्याच्यामध्ये, आणि ती पण बर्नी मी लावून देणार डिशवॉशरमध्ये. तर अशा प्रकारे ग्लासेस लावून देते इथे आणि हे मी ना घासलं होतं तर हे मी लावणार, जे आपले काचेचे ग्लास रोज घेऊन घेतात ना ते पण लावून देते सगळे. तर इथे मी काचेचे जे ग्लासेस आहे ना ते सगळे लावून देते वरच्या साईडला. तर वरच्या साईडला मी सगळे छोटे छोटे काचेचे जे ग्लासेस किंवा मग छोट्या बर्न्या वगैरे त्या ठेवते आणि खाली सगळ्या मोठ्या मोठ्या बर्न्या ठेवते. तर आता इथल्या बर्न्या काढून घेते आणि सगळं मी वाटणमध्ये काढून ठेवणार त्यातलं सामान, म्हणजे मसाले वगैरे काय असेल ते सगळं. आणि ह्या दोन बर्न्यांनी घासणार त्या लोणचंची आणि मसाल्याची. तर मसाल्याची आताच रिसेंटली घासून आणि त्यात मसाला भरलेला म्हणून मी नाही घासणार. तर आपल्या स्पायसीच्या बर्न्या काढलेल्या छोट्या छोट्या आणि ज्या मोठ्या मोठ्या बर्न्या त्या खाली लावणार. तर मी आता सगळ्या वाट्या काढून घेते आणि त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस काढून घेणार. छोट्या छोट्या बर्न्या एकदम छोट्या छोट्या खूप बर्ने आहे माझ्याकडे, तर त्या 12 म्हणजे 24 एक बर्ने असतील माझ्याकडे बहुतेक. तर भरपूर बर्ने आहेत आणि बाकी मग मोठ्या बर्ने आहेत 5-6 आणि मीडियम साईजच्या वेगळ्या आहेत अजून. तर सगळ्या बर्न्यांमधलं जे जे होतं ना ते सगळं काढून घेतलेलं आहे, सगळे मसाले वगैरे सगळं काढून आणि नीट झाकून देणार, कारण हे आपण काढून उद्याच मी भरणार सगळं. तर चला आता लावून घेऊ आपण. तर बघू शकतो एवढ्या बदण्या आहे, एवढ्या बदण्या आहे. तर आता लावून घेऊ आपण सगळं इथे ठेवते. तर आता नाही इथे सगळ्या मोठ्या मोठ्या बदण्या लावून देते. तर हे मीठ आहे त्याच्यातलं, त्याच्यात
तर ह्या खाली सगळ्या मोठ्या मोठ्या बदल्या ठेवते. मी हे ग्लासेस सगळे नाही तर ठेवते सगळे, आणि इथे ना काय म्हणतात आपलं वरती सगळ्या बदण्या छोट्या. आता वरती ह्या सगळ्या बदण्या छोट्या ठेवणार. आधी ना हे झाकणार ठेवून देते ह्या साईडला. तर तुम्ही बघितला असं निकाच्या बदल्या लावलेल्या आहे आणि वरती सगळे झाकणं आणि छोटे छोटे बदलणं हे माझ्या स्पायसीचे एकदम छोटे छोटे बदलणं छोटे छोटे झाकणं, तर ते सगळे वरती ठेवते. आणि इथे माझं ऑलमोस्ट पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे बदलणं लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने बदलणं लावायचे असतात. तर टेन्शन नाही, हाताने घासले तर तुटू शकतात बदलणं, फुटू शकतात. पण डिशवॉशरमध्ये लावले तर इतकं सेफमध्ये घासलं जातं आणि इतकं क्लिअर असं वाटतं की नवीनच आणलेलं आहे आपण दुकानातून. तर तुम्ही तुम्हाला मी नंतर दाखवतेच कशा निघतात बदलणं, आता नाही सांगत, तुम्ही नंतरच आवडतील नक्की. तर इथे बघू शकता वरती सगळ्या बदण्या ठेवलेल्या आहे मी, पूर्ण छोट्या 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 बदण्या ठेवलेल्या आहे. ते आधी लावून घेते, नंतर खाली सगळ्या मोठ्या मोठ्या बदण्या ठेवलेल्या आहे, ग्लासेस ठेवलेल्या आहे, ते लावून देते. तर चला आता लावून देऊ आपण याच्यात ना, डिटर्जंट टाकून देते थोडस साईड. याच्यात डिटर्जंट, आता डिशवॉशरचं क्लोज, आणि आता आपल्या काचेचे जे आहे ना सगळे ते लावून घेऊ ऑन. तर इथे ऑप्शन येतात, बघू शकता इथे जवळ येऊ काय काय ऑप्शन आहे. नंतर हे आहे ऑटो आहे, इको आहे, नंतर ग्लासेस आहे 2 तासासाठी, बघू शकता ग्लासचं चिन्ह. तर दोन्ही याच्यात आहे माझं, तर म्हणून मग दोन्ही याच्यात लावणार. तर डिशवॉशरला काचेचे भांडे लावलेले आहे 2 तासासाठी. तर 2 तासांनी तुम्हाला दाखवतेच कसे निघाले, कसे नाही भांडे काचेचे डिशवॉशरमध्ये इतके मस्त निघतात, तर तुम्हाला बघायला मिळतील जे माझे नवीन व्ह्यूअर्स असेल त्यांना. तर इथे झालेले लावून आणि ना आज आमचं स्वयंपाकाचं मेनू असणार आहे मस्त कोरियन रमेन आणि इपी मिक्स करून घ्या. मला केळ्याला पण मॅडिटेरी करून आणि सकाळचं चवळी पण आहे, त्याच्यानंतर आपलं हे पण आहे, भात पण आहे, त्याच्यामुळे मला हेच खाणार. तर आता हे करते आणि त्याच्यानंतर 2 तासांनी इथे आपले काचेचे भांडे झालेले आहे, बघू शकता 0 झालेलं आहे. आणि सॉल्ट संपलंय, सॉल्ट येणार आहे आता, मागवलेलं आहे ॲमेझॉनवर, म्हणून हे चिन्ह येतं सॉल्टचं. तर 0 झालेलं आहे, आता आपण उघडू शकतो मध्ये. तर मग मध्ये बघू शकता भांडे आपले काचेचे, आणि एवढे भांडे अजून मला लावायचे डिशवॉशरला. तर बघू आता कधी होतात भांडे झाले, तुम्हाला दाखवलं होतं 0 झालं होतं, आता बंद झालं. तर आता आपण उघडू शकतो. आणि ना हे डिशवॉशर जेव्हा भांडे झाले ना तेव्हा ते आपोआपच उघडून असतं, त्याच्यातून खूप गरम वाफा येतात. आणि जेव्हा 0 होईल ना, म्हणजे 0 जाईल सगळं जाईल, तेव्हाच आपण ओपन करायचं असतं. तर आपण ओपन करून बघू. तर बापरे, इथे बघू शकता आपले काचेचे भांडे. आणि पहिल्यांदा तुम्हाला हे दाखवते, डिटर्जंट सगळं संपलेलं आहे इथलं जे टाकलेलं मी, तर ते सगळं संपलं, म्हणजे एकदम चांगले भांडे निघालेले आहे. हे सुद्धा क्लीन होऊन गेलेले, बघू शकता एकदम मस्त. तर आपल्या आधी काचेचे भांडे बघू शकता किती छान झालेले दोन्ही साईडचे. तर अशी पूर्ण चमचमता आहे, एकदम चमकता आहे. आणि बघू शकता किती क्लिअर आणि असे नवीन झाले, असे नवीन दिसतात ते, किती छान दिसतात ते. तर आता मी सगळे भांडे काढले, आता ना ह्या जाळ्या आलेल्या याच्यामध्ये मी सगळं काढून घेणार. तर आधी ना छोट्या छोट्या ज्या बदल्या ना त्या काढते, इतक्या सुंदर निघालेल्या आहेत. तर वरच्या आधी काढून घेते, सुकून जातात पण मग काही थोडंसं पाणी राहतं, म्हणून मग मी उद्याच भरणार सगळं. तर याच्यात सगळ्या छोट्या बदण्या झाकण वगैरे सगळं काढून घेते. ही तर बदली किती क्यूट आहे, किती छोटी, बघू शकता मस्त दिसते. हळूच करावं लागेल, खाली ठेवते आपण सगळं, पटापट काढून घेते.
ग्लासेस पण बघू शकता किती क्लीनिंग आलेलं आहे. तर मी सगळे छोटे भांडे काढले इथे. आता खालच्या मोठ्या बदन काढून घेऊ. तर ही पण बदन बघू शकता किती क्लीन. आणि आपण ना साखरेची तुम्हाला बदन दाखवते. तर साखरेची बदन इथे, तर तुम्हाला ती दाखवली होती मी साखरेची बरणी कशी होती, एकदम पांढरी खराब. त्याचे हात लागले तर बघू शकता किती क्लीन निघालेली आहे. मधून पण बघू शकता अशी क्लीन निघालेली आहे जी साखरेची तुम्हाला दाखवली होती आधी ती. आणि मिठाची पण ना किती क्लीन निघालेली मिठाची सुद्धा. तर अशा डिशवॉशरमध्ये असा फायदा आहे की खूप छान बरणं निघतात आणि तुटत म्हणजे फुटायचं टेन्शन नाही एकदा ठेवून दिल्या तर. कारण हाताने आपण घासतो तेव्हा खूप टेन्शन असतं आपल्याला की फुटून जायचं वगैरे. पण याच्यामध्ये एकदा लावून दिले की आपण घासून मस्त छान वाळवून घातात बरण्या. तर ह्या सुकलेल्या ऑलमोस्ट फक्त थोडंसं ओलसर असतं. तर त्याच्यामुळे मी ना धावरेने आज ग्लासेस पण मस्त घातलेले आहे. तर आता इथे बाकीची भांडे नंतर लावून देते. आता हे ठेवते आधी वरती पुसलून. आता इथे मी ठेवते वरती. आणि तिकडे ठेवते बघू शकता असं मस्त निघालेली काचेची भांडे. इथे ठेवलेले सगळे इथे नंतर इथे. तर तेच असं होतं व्लॉग तुम्हाला दाखवायचे होते मला की काचेचे भांडे कसे निघतात. इतके सुंदर निघालेले आहे आणि बनण्यात इतके छान निघाले. बनण्यात खूपच छान निघालेली आहे आणि मोठी बनणी पण इतकी सुंदर निघालेली आहे. खूप मस्त निघतात. आणि काचेचे भांडे मला खूप आवडतात डिशवॉशरमध्ये जेव्हा मी घासते तेव्हा. आणि एकदम सुकून निघतात. एक सुद्धा डाग नसतो, एक सुद्धा काहीच नसतं. तर ही मिठाची बनवायला किती हात लागलेले असतात आपले नेहमी, पण काहीच नाही त्याला डाग वगैरे. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणजे माझे जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांना दाखवायचं होतं की मी डिशवॉशरमध्ये काचेचे भांडे कसे घासते किंवा कसे निघतात ते. स्पेशली म्हणजे ते दाखवायचं होतं की कसे निघतात. तर खूप सुंदर निघतात. तुम्हाला ते दाखवलं, तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथेच एंड करते. काल मला आधी खूप भांडे लावायचे जेवणाचे, तर आवडायचं पण आहे आणि उशीर पण झालाय त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी डिशवॉशरमध्ये काचेचे भांडे जे घासून दाखवले ते बघायला आवडले असेल किंवा काचेचे भांडे माझे आवडले असतील. तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.